वन दे तर त्याच ठिकाणी आपण टॉस करतोय मान्यवरना मी विनंती करेन यस टॉस संपन्न झालाय तर नाणेफेकी जिंकली या ठिकाणी टीम बादशाह इलेवन पिंपळगर्ण आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय तर एकदा जोरदार स्वागत करूया आपल्या पाहुण्यांचं आणि ह्या दोन्ही संघांचं आपण पाहणार आहोत सभापती चषक 2022 या स्पर्धेमधील अंतिम सामना पिंपळगर बनाम पूर्णा प्रेक्षकांमध्ये निश्चितच ग्रुप ग्राम पंचायतचे नवनिर्वाचित सदस्य पिंपळगर रांदोली राकेश भोईर आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय आपलं हार्दिक स्वागत याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा आज कोणत्या संघासाठी कोणत्या गावासाठी क्षण गोड होईल हे थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल खरं तर या दोन्ही संघाने अतिशय दर्जेदार क्रिकेट दाखवलं ग्राम पंचायत सदस्य रांजनोली पिंपळगरचे राकेश भोईर साहेब या ठिकाणी आलेले आहेत मी आपणाला विनंती करतोय आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय सभापती चषक 2022 ह्या स्पर्धेमध्ये नाणेफेकीचा कौल लागला टीम पिंपळगरच्या बाजूने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय ते स्वीकारला दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आपण या बाउंड्रीच्या आत जे प्रेक्षक बसलेले आहेत पडद्याच्या मी त्यांना विनंती करतोय आपण पडद्याच्या मागे बसा आपल्यासाठी व्यवस्थित अगदी सुसज्ज असे स्टँड उपलब्ध आहेत त्यामध्ये आपण जाऊन बसायचं आहे आपण पाहत आहात मित्रांनो 15 मारुती क्रीडांगण काल्हेर रेती बंदर येथे रंगत असलेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सभापती चषक 2022 आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय ज्यांच्या नावाने मित्रांनो ही स्पर्धा आहे माननीय श्री भानुदासजी पाटील साहेब विद्यमान सभापती भिवंडी पंचायत समितीचे आणि त्यांच्या साक्षीनं हा अंतिम सामना आपण सुरू करतोय पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले फायनल मधील पहिला चेंडू सामना जाईल सामना करेल अमित तर गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर मंगेशचा वापर केला जातोय सुपर संडे
सुपर डुपर हिट ही टूर्नामेंट पाहायला मिळाली, अगदी सीजन मधील पहिली टूर्नामेंट यशाच शिखर गाठत असताना ओव्हर द विकेट अमित साठी पहिला बॉल वेस्ट टाइमिंग स्ट्रोक बॉल हवे मध्ये पहिला विकेटचं पतन, फायनल ची सुरुवात टीम पिंपलगर साठी स्वप्नवत होत असताना। या दरम्यान गोवेगावचे क्रिकेटपटू संदीप उल्हास आणि चंदू यांच्याकडनं सुद्धा ह्या टूर्नामेंट साठी खूप सारे शुभेच्छा आलेत आणि खास करून बादशाह इलेव्हन पिंपलगर ह्या संघासाठी खूप सारे शुभेच्छा आलेत। पहिल्या चेंडूवरती अमित सारखा एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यश आले मंगेशला, ड्रीम स्टार्ट स्वप्नवत सुरुवात या ठिकाणी टीम पिंपलगर साठी मिळाली आहे। न्यू बॅटर वामन आता मैदानामध्ये एंटर होतोय, पुन्हा एकदा मंगेश तयार राईट आर्म ओव्हर द विकेट ना। पहिली स्पर्धा ही सर्वांच्या लक्षात राहत असते प्रत्येक सीझनची, तो ह्या स्पर्धेवर कोणता संघ नाव कोरेल, कोणत्या गावामध्ये गुलाल जल्लोष केला जाईल हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल। बोलत यार ओव्हर द विकेट ना। या दरम्यान पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे परंतु इनफील्डच्या डोक्यावरनं चेंडू पॉइंट बॉडलाईनच्या दिशेनं सरकतोय, चांगला प्रयत्न पाहायला मिळाला त्या ठिकाणी, दोन धावा पूर्ण झाल्या, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता तीन धावा पूर्ण केल्या जात आहेत। धाव संख्या तीन धावीच्या मदतीनं अकाउंट ओपन करत असताना बघा पिंपलगर संघाचा राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही आला, आपण अंतिम सामना खेळत आहेत लक्षात असू द्या। धावसंख्या धावफलकावरती तीन, धावसंख्या तीन पाहायला मिळते। बोलत यार ह्यावेळचा चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा आला, अवांतर धाव इथे मिळेल, एका धावीने आता स्कोर पुढे सरकत असताना चार वर। खरं तर आता आपण पाहिलं तर टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय, यानंतर हळूहळू दिवसाचा आता शेवटचं सत्र सुरू आहे, इव्हनिंग सेशन सुरू आहे। या भी बॅटची एज अँड गॉम, आणखीन एक फलंदाज बाद, दुसरा धक्का लागतोय टीम गावदेवी पूर्णाला। घेतली होती खरं तर पहिल्या अटेमध्ये एसटी रक्षक संभाजी त्या ठिकाणी जरूर चुकी केली होती परंतु त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल स्वीकारली, दुसरा धक्का लागतोय टीम गावदेवी पूर्णाला। नवीन फलंदाज आता मैदानामध्ये एंटर होतोय धनाजी, धनाजी भन्नाट फॉर्म मध्ये आहे या सीझनचा आपण खरं तर सुरुवात पाहिली, बॅकफुटला गेले कट केलाय पंच अंदाजाने चेंडूला पाठवलंय कव्हर पॉइंट बाउंड लाईनच्या बाहेर, चार धावेसाठी चौकार। आपल्याला पाहायला मिळते चौकार आल्या आल्या ठोकल्या धनाजीने, धावसंख्या आठ धावा धावफलकावरती इथे लागल्यात। पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे दिनेश जोशी, एक धाव मिळाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, कदाचित सूर्याची किरण आली असावी ज्या प्रकारे आपण खेळाडूची रिएक्शन पाहिली।
दोन धावा त्या ठिकाणी मिळतात, धावफलक दोन धावेच्या मदतीने आता पुढे गेले 10 वरती। विकेट न सुरुवात झाली होती, दोन विकेट जरूर मिळाल्या, परंतु ज्या धावा बनायला हव्या होत्या त्या धावा देखील मी म्हणेल आता गावदेवी पूर्णासाठी बनतायत। आयोजक संघ, होस्ट संघ आज अंतिम सामना खेळताना दिसतोय। दरम्यानचा हा चेंडू याही वेळी गॅप मिळाली आहे पावर प्लेचा, हा सुरेख फटका पाहायला मिळतोय, योग्य तो वापर करत असताना फलंदाज धनाजीने ठोकलाय हा दुसरा चौकार। चार धावेच्या मदतीने टीमचे टोटल आता पुढे सरकले, फलकावरती आपण पाहतोय 14 रन्स ऑन अ बोर्ड। दुसऱ्या षटकाला आता सुरुवात करेल गोलंदाज दया येतोय। क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं पाहायला मिळेल पावर प्ले संपल्यानंतर। दया येतोय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू येतोय, फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता। आपण पाहतोय वामन त्या ठिकाणी सज्ज आहे, निर्धाव चेंडू आलाय, धाव संख्या स्थिर 14 धावा। दयाचा पुढचा बॉल याही वेळी वेगवान येतोय, आणखीन एक डॉट, चांगले कम बॅक। पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, सलगचा तिसरा डॉट। आता मात्र दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम गावदेवी पूर्ण। यावी मात्र फलंदाज बाद झाले, परंतु कशा प्रकारे बाद झाले अंपायर, आय थिंक हिट विकेट, यस हिट विकेटच्या स्वरूपामध्ये खिलाडू बाद होते दुसऱ्या क्रमांकाचा। चार चेंडू मात्र आतापर्यंत निर्धाव या षटकामध्ये पाहायला मिळाले, धावसंख्या मात्र स्थिर 14 धावा। दबाव आता पाहायला मिळतोय टीम गावदेवी स्पोर्ट पूर्णावर, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। या दरम्यानचा चेंडू अखूट टप्प्याचा होता, कंट्रोल हुकचा फटका आपण पाहतोय, चेंडू चाललाय आता वाईडिश मिड विकेट मध्ये। हॅलो हॅलो, एकच आणि धाव संख्या एखादा विनात 15 वर जात असताना काय गोलंदाजी दयाची आपल्याला पाहायला मिळाली।
पोलो तैयार पुनः एक दया ओवर द विकेट ना धनाजी साठी लोवा फुल टॉस टर्न केलाय चेंडू चलला आता डीप मध्ये मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली पवन त्या ठिकाणी सज्ज होता परंतु दोन धावा या सहज गत्या पूर्ण केल्यात धावसंख्या दोन धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना 17 धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर हालो हालो तीसरा षटकासाठी आता गोलंदाज योगेशचा वापर केला जातोय ही जी जोडी आहे ना मैदानाच्या ह्या जोडीवर मी म्हणेल भरपूर जास्त विश्वास हा सातत्याने ठेवला जातो पूर्णाकडनं का तर ह्या जोडीनं बऱ्याचदा पूर्णा संघाला विजय मिळवून दिलेत योगी सहा बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर लेग स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताना आपण पाहिला एकच धाव त्या ठिकाणी मिळते धावसंख्या एका धावीच्या मदतीने पुढे सरकत असताना 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात मेगा फिनाले आपण पाहतात अंतिम सामना चाचणी स्पर्धा मास्टर 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशन सभापती चषक 2022 योगेश तयार ओव्हर द विकेट ना धनाजी साठी यावी मात्र बॉल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक बॅकअप करण्यासाठी येतात पवन त्या ठिकाणी दुसरी धाव मिळेल दोन धावा पुन्हा एकदा सहजगत्या पूर्ण केल्या जातात मोठा फटक्यांपासून मी म्हणेल आता थोडस लांब ठेवलंय टीम पूर्णाचा विचार केला तर पिंपळगर संघाची अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली खास करून दयाची जी गोलंदाजी आपण पाहिली त्यामध्ये त्यानं तीन धावा खर्च केल्या आणि एका फलंदाजाला त्यानं बाद केलं योगेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होतोय सामना करेल बॅटर धनाजी राईट आर्म ओव्हर द विकेट या दरम्यान सुरेख फटका फोर्स केलाय क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूवरती कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता रनिंग कॅच त्या ठिकाणी होऊ शकले असती परंतु झेल स्वीकारण्यामध्ये अपयश आलं आणि दोन धावा पुन्हा एकदा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आय थिंक मिलन त्या ठिकाणी सज्ज होता धावसंख्या 22 रन्स योगेश पुन्हा एकदा धावतोय राईट आर्म ओव्हर द विकेट ना या विबॅटची एज चेंडू मात्र लॉंग स्टॉप बॉडी लाईनच्या दिशेनं फरार होतोय चार धावेंसाठी चौकार लकी बाउंड्री नशिबाचा चौकार या ठिकाणी मिळालाय असं मी म्हणेल कारण फलंदाजांना समोर प्रॉपर पुस्तकी फटके आतापर्यंत मी पडेल चौकार पाहायला मिळाले नाहीयेत फलंदाजांकडनं मागील बऱ्याच चेंडूंपासून धावा येणं गरजेचं आहे कशाही धावा येऊत या दरम्यान पुन्हा एकदा सफल झाले चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय चेंडू चाललाय लॉंग लेगला मिसफिल्डिंग झालीय दोन धावा याही ठिकाणी मिळाल्यात तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये कारण ह्या षटका चांगल्या धावा आता बनतायत धावसंख्या दोन धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना फलकावरती 28 चांगली टोटल आता पाहायला मिळते कारण फायनल मॅच मध्ये आपण पाहिलं 40 धावा जरी स्कोरबोर्ड वरती लागल्या तरी मी म्हणेल फायटिंग केली जाऊ शकते आणि बॉलिंग युनिट फार सुंदर आहे गावदेव पूर्णाकडे पिंपळगर संघाला मात्र कम बॅक करावा लागेल ह्या षटकामध्ये धावा भरपूर मी म्हणेल खर्च होत आहेत मिलन आहे त्या ठिकाणी तैनात वाईडिश लॉंग ऑन ला एक धाव मिळाली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज धावबाद
क्रमांकावर आपण पाहतो 29 वर चौथा फलंदाज इथे बाद झाले, तीन षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर आता टीमचा कॅप्टन मैदानामध्ये इंटर होतोय महेश। तर गोलंदाजी करण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज पवन। प्रवीण चौधरी थोडेसे चिंतेत आपल्याला पाहायला मिळतात डगआउट मध्ये, कारण जरूर त्यांना देखील ठाऊक आहे फायनल मॅच आपण खेळतोय, धावा जास्तीत जास्त जोडाव्या लागतील। महेश ह्याही फलंदाजानं या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी जरूर दाखवली आहे। रिवर्स स्वीट हिट, स्वीट हिट, चेंडू सीमा पार, सौकार स्प्रे घेऊन जायचा आहे। सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला, जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, परंतु खेळाडू थोडासा मी पडेल चिंतेत दिसतोय त्या ठिकाणी। आय थिंक रिवर्स खेळतावेळी तुम्ही तुमचा पवित्रा बदलवत असता, स्टान्स चेंज करत असता, त्यावेळी जरूर अशा प्रकारचे धोके संभाव्य असतात। दरम्यान हे पाहू शकता खचाखच हे मैदान आता भरले, प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। बाजूलाच उल्हास नदी आणि जो संघ फायनल जिंकेल त्या संघाला मात्र प्रताप पाटील यांच्याकडनं एकवीरा बोटिंग ची सफर फ्री मिळणार आहे। हे पाहू शकता तुम्ही, पंकज भोईर यांना आपण पाहतोय स्टँड्स मध्ये बसून, सध्या तरी पिंपलघर संघाचं ते पाठराखण करतायत असंच म्हणावं लागेल। पाठीराख्यांमध्ये सध्या त्यांना पाहतोय पिंपलघर संघाचे मोठ्या संख्येने पाठीराखे, जागा मिळेल तिथे बसलेत। त्यानंतर हे पाहतोय आपण, मग लहान मुलं असू द्यात किंवा वृद्ध असू द्यात, क्रिकेट पासून कोणीही दूर राहू शकलेला नाहीये। हे सर्व दृश्य टिपत असताना आमचे कॅमेरामॅन किशोर म्हात्रे आणि राहुल म्हात्रे थ्री स्टार मूवीजच्या माध्यमातून मित्रांनो आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय, त्याचबरोबर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय। डीजे जीत अविनाश म्हात्रे यांच्याकडून निश्चित चांगलं कार्य पाहायला मिळालं या संपूर्ण स्पर्धेमध्ये। या दरम्यान सुरेख फटका, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल मात्र ड्रॉप होते, मिळेल फक्त एकच धाव। पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय, या दरम्यान सुरेख फटका, गॅप मधून चेंडूला पाठवले बॉडी लाईनच्या बाहेर, चार धावांसाठी चौकार। दरम्यान विकास इताडकर यांचं शुभ आगमन, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये। धावसंख्या धावफलकावरती चार धावेच्या मदतीनं 38 धावा लागल्यात, शेवटचं अंतिम षटक इथे मार्गस्थ असताना चांगली फलंदाजी आता पाहायला मिळते। दरम्यान विकासजी इताडकर साहेब, त्याचबरोबर गावदेवी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अरुणजी टावरे साहेब यांचं देखील आगमन।
चंद्रकांतसाठी पुन्हा एकदा हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, ड्राइव्ह केला, चेंडू चालला डीप मध्ये मिड विकेटला, एक धाव पलून पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही। एका धावेच्या मदतीने आता टीमची टोटल 39, एक चांगली सन्मानजनक फाइटिंग टोटल जरूर आता स्कोरबोर्डवर लागताना दिसली आहे। चांगली फलंदाजी आता शेवटला आपल्याला पाहायला मिळाली आहे। खरतर ज्या धावा हव्या होत्या फाइनल मैच मध्ये त्या धावा आता लावण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय। षटकारास 500 रुपयांचा कैश प्राइज मिळेल। या दरम्यानचा हा चेंडू फोर्स केलाय डाउन दी ग्राउंड लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन वर, चेंडूला मात्र फील्ड केला जातोय। डायरेक्ट हिट आणि फलंदाज धावबाद। सर एक धाव कंप्लीट आहे का? एक सुद्धा धाव नाही, क्या बात है। दरम्यान ग्राम पंचायत सदस्य कुंदा मनोज इताडकर मॅडमचं आगमन झालेलं आहे। मी आपलं मनपूर्वक सस्नेह हार्दिक असं स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये। वेलकम, सुस्वागतम। एक सुद्धा धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली नव्हती आणि कदाचित अशा प्रकारच्या धावा तुम्हाला महागात पडतील। ह्या ही धाव पूर्ण करायला हवी होती, खूप वेळ होता। धाव संख्या 39, शेवटचा चेंडू। या चेंडूवर आता जरूर एका मोठा फटक्याचा शोध टीम पूर्ण करते आणि पवन करतो एखादा डॉट। या दरम्यान मोठा फटका आलाय, चेंडूला पाठवलाय सीमा पार, गगन चुंबी गगन बेबी षटकार। आखिरी गेंद पर जो छक्का लगा है कहीं ना कहीं मैं कहूंगा इस मैच का टर्निंग पॉइंट हो सकता है। धाव संख्या धावफलका वरती 45 आणि टार्गेट असेल 46 धाव संख्येचं। कदाचित डोके दुखी ठरणारा हा षटकार असू शकतो, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये। दुसरा डाव इथून शिल्लक असेल आणि दुसऱ्या डावामध्ये ह्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आणि ह्या धावा कशा वाचवल्या जातील या ऐकूयात आपण जयबाजी पाटील यांचा आवाज। खूप खूप धन्यवाद समीर ठाकरे।
व्यासपीठावर आपण पाहतोय कित्येक मान्यवरांना व्यासपीठ अगदी फुलून निघालेला आहे। त्यामध्ये पाहतोय विद्यमान सभापती नवनिर्वाचित सभापती भिवंडी पंचायत समिति भानुदास काशीनाथ पाटील साहेब ज्याने आपल्या वार्डामध्ये सदस्य असताना कित्येक काम घडवून आणली, खूप चांगले कार्य त्यांच्या माध्यमातून निश्चित होताना पाहतोय आणि निश्चित त्यांच्या समवेत इतर मान्यवरांना तुम्ही पाहू शकता। महेंद्र पाटील साहेब माजी सभापती भिवंडी पंचायत समिति, कपिलजी चौधरी माजी सदस्य ग्राम पंचायत पूर्णा, हरचंद्रजी इताडकर समाजसेवक, त्यानंतर हिरामनजी पाटील माजी उपसरपंच ग्राम पंचायत पूर्णा, राकेशजी भोईर विद्यमान ग्राम पंचायत सदस्य ग्रुप ग्राम पंचायत पिंपळगर रांधोली, सभाग्यवती कुंदाताई मनोज इताडकर विद्यमान ग्राम पंचायत सदस्य पूर्णा, विकासजी इताडकर उद्योजक पूर्णा, अरुण टावरे साहेब गावदेवी पूर्णा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, आणि खरोखरच भव्य दिव्य अशी स्पर्धा, 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सभापती चषक 2022 चॅम्पियन बनण्यासाठी। 500 इलेवन पिंपळगर संघासमोर गावदेवी पूर्णा संघाने क्रिकेटचा अद्भुत आणि अद्वितीय सोहळा तुम्हाला बघायला मिळते, दैदिप्यमान सोहळा सभापती चषक 2022 या स्पर्धेमध्ये। सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत। निश्चितच मित्रांनो, या स्पर्धेसाठी विद्यमान सभापती भानुदास काशीनाथ पाटील साहेबांचा, त्यांनी आम्हाला या स्पर्धेला तन मन धन अर्पित केलेलं आहे, सिंहाचा वाटा आहे ही स्पर्धा संपन्न करण्यामागे। तसेच इतर दानशूर व्यक्तींनी देखील या स्पर्धेला तन मन धनाने आम्हाला सहकार्य केले, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय गावदेवी क्रीडा मंडळ पूर्णाच्या वतीने। सलामीवीर खेळपट्टीवर ग्रँड फिनाले मॅच पाहतोय आपण, दोन बलाढ्य संघांमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली दोन्ही संघांची। गावदेवी पूर्णा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय 511 पिंपळघर, मिलन स्ट्रायकिंग एंडला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय। संजय रेड कॅप संजय पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर फ्रंट लाईन गोलंदाज आघाडीचा गोलंदाज अमित, खूप सारा एन्जॉय या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला, अनेक रंगतदार सामने झाले। प्रेक्षक देखील आता मैदान बाउंड्री लगत अगदी प्रेक्षकांनी हे मैदान खचाखच भरलेले आहे। हळूहळू सूर्य देखील अस्ताला चाललेला आहे, आणि हु इज द चॅम्पियन, कोण हा मानाचा चषक पटकावणार? अमित चेंडूला बॅक फुट जाऊन कट केलेला आहे, खराब क्षेत्ररक्षण, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू चाललाय थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर, नशिबाचा चौकार, लकी बाउंड्री। थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला, नशिबाचा चौकार। मी दर म्हणेन फलंदाज मिळन याला मिळालेला आहे, चौकारांशी अकाउंट ओपन केलेलं आहे, धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे, बिनबाद 4 अशी सुरुवात आहे। 511 पिंपळघर या संघाची, पुन्हा एकदा अमित आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म राऊंड स्टंपने मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे। चेंडू मात्र बघूया, जबरदस्त फटका आहे, क्षेत्ररक्षक झेपावते, झेल सुटलेला आहे, नजर हट्टी, दुर्घटना घटी, आणि चेंडू मात्र पाहतो आपण बघूया, जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे म्हणता येणार नाही। खरोखरच संधी चालून आली होती, संधीचं सोनं करायला हवं होतं तिथे, पण चान्स दवडलेली आहे। 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत, धावसंख्या 3 वाढते धावपळकर 7, हर्षित होता तिथे, खूप प्रयत्न केले होते झेल घेण्यासाठी, जबरदस्त प्रयत्न केले होते निश्चितच, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा खरं तर त्याने जो प्रयत्न केला होता त्यासाठी त्यांना 100% द्यावेच लागतील। अशा प्रकारचे झेल क्रिकेटमध्ये खूप कठीण असतात, पण अशा प्रकारचे तुम्हाला झेल घ्यावेच लागतील, तेव्हाच तुम्ही विजयाकडे वाटचाल करणार। पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर अमित,
चेंडू मात्र बघूया चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक झेपावते राहुल पण चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे धनाजी झेपावला बॅकअप करताना चांगले क्षेत्ररक्षण त्याच्याकडून बघायला मिळते दोन धाव पूर्ण केलेले आहेत संजय याने धावसंख्या दोन ने वाढते धावपलक नऊ आतापर्यंत तीन चेंडू टाकलेले आहेत आणि नऊ धावा खर्च केलेले आहेत पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तीन धावा आणि तिसऱ्या चेंडूवर दोन धावा 46 धावांचं लक्ष आहे 11.50 च्या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील रिक्वायर्ड रन रेट चेंडूला मात्र भिरकावून दिलेला आहे चेंडू चाललाय वाईडिश मिड विकेट सीमारेषेकडे हर्षद आहे तिथे फेक करतोय दोन धावा पूर्ण केलेल्या ओव्हर थ्रो होतोय दौडते राहो भागते राहो तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे गच्चाल क्षेत्ररक्षण बघायला मिळते तीन धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 12 ईट का जवाब हा पत्थर से दिया जा रहा है हम भी से कम नहीं टीट पोर्ट जशा तस उत्तर दिल जाते है 511 पिंपलगढ़ संघाकडून जबरदस्त संघर्षमय सामना प्रेक्षकांना निश्चितच बघायला मिळेल तसे जीवन एक संघर्ष आहे आणि आता ही लढत आपण पाहतोय चॅम्पियन पदासाठी कोणता संघ अजिंक्यपद पटकावतोय ते बघायचं आहे खेळपट्टीवर संजय खेळतोय 5 धावांवर 2 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे मिलन खेळतोय वैयक्तिक 7 धावांवर पहिलं पॉवर प्लेचं षटक हे प्रगती पथावर अमित पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर फिल्डिंग मध्ये आता परिवर्तन बघायला मिळते वारंवार मिसफिल्ड हे महागात ठरू शकते गावदेव पूर्ण संघाला क्षेत्ररक्षण क्रिकेटचा एक महत्वपूर्ण पार्ट आहे ज्याप्रमाणे गोलंदाजी आणि फलंदाजी क्रिकेटचे महत्वपूर्ण अंग आहेत क्षेत्ररक्षण खूप महत्वाचा पार्ट आहे क्रिकेट मधला सज्ज होताना बॉलिंग मार्कवर अमित चेंडू मात्र स्ट्रेट फटका खेळला डाऊन दी ग्राउंड पण जबरदस्त क्षेत्ररक्षण चंद्रकांत द्वारा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय हा ना तिथे जरूर झाला होता एक धाव पूर्ण केली होती तिथे फलंदाजाने आणि फक्त एकच धावसंख्येवर संतुष्ट फलंदाज धावसंख्या एक निवाडते धावपलकावर 13 नन फॉर 13 बिना कोई विकेट खोये 13 रन बिन बाद 13 अशी सुरुवात आहे ती बादशाह 11 पिंपळघर या संघाची चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार्ट पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते अमेझिंग स्टार्ट केलेली आहे आपल्या संघाचा आता इथून गावदेवी पूर्ण संघाला काय करावं लागेल तर फलंदाजांवर दबाव आणावा लागेल टप्प्याटप्प्याने फलंदाज बाद करावे लागतील चेंडूला कट केलेला आहे स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर स्टार्टमॅन सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी चौकार चांगली सुरुवात बघायला मिळते अटॅक इज द फॉर्म ऑफ डिफेन्स आक्रमण केलेलं आहे पहिल्या षटकामध्ये आम्ही त्याच्यावर अक्षरशः तुटून पडले दोन्ही फलंदाज बिनबाद 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा जोडलेल्या आहेत चुका पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाल्या खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं गावदेव पूर्ण संघाला या चुका सुधाराव्या लागतील
आता ब्रेक थ्रू ऐसी शोधा मध्य दुसरे षटका निश्चित बात अपन धनाजी याला बॉलिंग मार्क वर सामना करेल फलंदाज मिलन जो खेलतो वैयक्तिक 8 धावांवर संजय खेलतोय वैयक्तिक 9 धावांवर धनाजी राइट आर्म ओवर द स्टंप ने मारना करण्यासाठी सज्ज झालेले आहे बॉलिंग मार्क वर चेंडूला बॅक फुट जाऊन पंच केलेला आहे चांगला फटका चांगल्या धावा मिळतील का पण जबरदस्त क्षेत्ररक्षण झालेले आहे चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते 2 धावा कंप्लीट केलेले आहेत मिलनेने चांगली तंत्रशुद्ध फलंदाजी करताना या सामन्यामध्ये पाहतो आपण टेक्निकल बॅट्समन मिलन धाव संख्या 2 ने वाढते धावपलकावर 19 17 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी आता मात्र गेम प्लॅन जो ए होता तो फेल झालेला आहे गावदेव पूर्ण जाता गेम प्लॅन बी वापर करावा लागेल चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता वाइड यॉर्कर पूर्णपणे चकित केलेला आहे चकवा देणारा चेंडू होता फलंदाजाला धाव संख्या मात्र धावपलकावर कायम आहे पाहतो आपण 19 पुन्हा एकदा धनाजी सज्ज झालेला आहे बॉलिंग मार्क वर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी पुढे येऊन स्टेप आउटवरून खेळण्याचा प्रयत्न ही लाईन चांगली आहे ही लाईन चांगली आहे आणि त्याच स्पॉट वर गोलंदाजी करताना पूर्णपणे बीट झाला होता फलंदाज बीट झाला होता एसटी रक्षक एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे 22 रुपयाने धाव संख्या सिंगल ने वाढते धावपलकावर 26 धावांची अजून आवश्यकता आहे चॅम्पियन बनण्यासाठी चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्या त्याने लेटकटचा फटका खेळलेला आहे चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर मैदानाला गुदगुल्या करत 4 धावांसाठी चौकार एक्सपीरियंस काय असते ते बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये लेटकटचा फटका खेळला होता एक्सपीरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभवाचा पुरेपूर वापर करताना पाहतोय शांत डोक्याने क्रिकेट खेळताना संजय आणि मिलन ही जोडी खेळपट्टीवर धाव संख्या धावपलकावर 24 बिनबाद 24 नन फॉर 24 पुन्हा एकदा एक स्लॉप स्वीपचा फटका खेळलेला आहे क्षेत्ररक्षक राहुल झेपवतोय चांगलं क्षेत्ररक्षण क्विक थ्रो केला होता आणि आता मात्र निश्चितच धावबादच्या रूपाने धक्का लागते तो बादशाह लिहून पिंपळगाव संघाला मिलनच्या रूपामध्ये संख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे धावबाच्या रूपाने पण आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली 13 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 21 13 21 रन चाहिए आहे 13 बॉल रिमेनिंग अँड 21 रन्स टू नीड 13 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी सर्वांच्या नजरा लागलेल्या त्या सामन्यावर कोण चॅम्पियन होणार कोणत्या गावात होईल जल्लोष याचं उत्तर थोड्याच वेळात मिळेल पण दोन्ही संघांनी उच्च कोटीचा क्रिकेट खेळलेला हाय स्टँडर्ड हाय क्वालिटीचा क्रिकेट दोन्ही संघांकडून संपूर्ण स्पर्धेमध्ये बघायला मिळालेला आहे धनाजी षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल संजय फिल्डिंग मध्ये परिवर्तन बघायला मिळते मिस टाइम फटका आहे एसटी रक्षक प्रवीण एसट्यांच्या मागे गुड कॅच फलंदाज बाद होते संजय याची खेळी संपुष्टात
पाहतो आपण आम्ही त्याचं खूप महागड षटक होतं। पहिले षटक त्याने 17 धावा खर्च केले होते, पण धनाजी याने कमबॅक करून दिले आपल्या संघाला। दुसऱ्या षटकामध्ये त्याने फक्त 8 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला, एकूण 2 फलंदाज बाद झालेल्या। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 25, येणारी 2 षटक 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे विजयासाठी 21। खेळपट्टीवर न्यू बॅटर पवन आणि बिल्ला दोन्ही नवीन फलंदाज आणि तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे चंद्रकांत। दर्जेदार क्रिकेट खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघांकडून बघायला मिळालं। मुंडोरा एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी चंद्रकांत। मिलनने आपल्या संघासाठी 10 धावांचं योगदान दिलं, संजय याने 14 धावांचं योगदान दिलं। चंद्रकांत चेंडूला मात्र बघूया टोलवले, क्षेत्ररक्षक झेपावते धनाजी, हाफ चान्स निश्चितच पाहतो आपण, सेफ लँड झाला होता। 2 धावा मात्र तिथे कंप्लीट केलेल्या आहेत बिल्ला याने। धावसंख्या 2 ने वाढते धावपळकावर 27। 27 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत। तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे। 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी। खूपच संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळते, अट्टी तट्टीचा सामना, रोमांचकारी सामना प्रेक्षकांना बघायला मिळते, कारण 11 चेंडू शिल्लक आहेत, विजयापासून 19 धावा दूर आहे बादशाह इलेव्हन पिंपळघर। चंद्रकांत पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर सिंगल वाचवण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या घेऱ्यामध्ये पाहतोय। एक शॉर्ट फाईन लेगला तर एक शॉर्ट थर्ड मॅनला पाहतोय, बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत। चेंडूला शॉर्ट ऑन पूल केल्या, कंट्रोल पूलचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला उचलणार फेकणार, धावबाजची संधी होती तिथे, होती धावबाजची संधी, आणि हा ना होताना पंचांचा काय इशारा येतोय ते बघूया। थोडासा गचाल थ्रो आला होता तिथे, पंच काय इशारा करतात मला वाटतं फक्त एकच धाव मिळेल। येस, धावसंख्या सिंगलने पुढे जाताना पाहतोय स्कोरबोर्डवर 28 धावा, 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी। 10 चेंडू 18 धावा, चंद्रकांत सज्ज होताना बॉलिंग मार्कवर। फुलटॉस चेंडू होता डाव्या एसटीवरचा, गुड शॉट, ब्युटिफुल शॉट, हँडसम स्ट्रोक, 6 रन्स। डाव्या एसटीवरचा हा लोअर फुलटॉस चेंडू होता, जैसी गेंद वैसी नसीहत, त्याने ठोकलाय षटकार। चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला लेट कटचा फटका खेळलेला आहे, क्रिकेट मधला नाजूक फटका, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, गुड शॉट, मिळतील 4 धावा। हे पाहू शकता रिप्ले मध्ये, जबरदस्त क्लास क्रिकेट बघायला मिळते, क्लासिकल क्रिकेट। चेंडू मात्र गेला होता थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। धावसंख्या वाढते वेगाने वाढते 38। 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे, चेंडूला फक्त हलक्या त्याने फ्लिक केलेला आहे। सेन्सिबल क्रिकेट, ब्रिलियंट क्रिकेट बघायला मिळते पवन द्वारा, धावबाजची संधी आहे आणि आता परतीचा प्रवास करावा लागेल बिल्ला याला।
सात चेंडू आणि सात धावांची आवश्यकता आहे विजयासाठी। योगेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहतो आपण। बिल्ला दुसरी धाव घेण्याच्या मोहात धावचित बाद झालेला आहे, पण पवन खूप चांगली फलंदाजी करताना पाहतोय। त्याने एक गगनभेदी षटकार ठोकलाय आणि क्लास चौकार देखील त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला होता। 11 या धावसंख्येवर खेळतोय। आता विजयाचं अंतर पाहतो आपण, सात चेंडू आणि सात धावांची आवश्यकता आहे। सात चेंडू आणि सात धावांची आवश्यकता आहे। चंद्रकांत सज्ज होते बॉलिंग मार्गवर, सामना करेल फलंदाज पवन। शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्या हाताने खेळलेला सेन्सिबल क्रिकेट। चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, नाही थांबणार चौकार। शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि काय क्लास क्रिकेट बघायला मिळते पवन द्वारा। धावसंख्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर पाहतोय 43, तीन धावांची आवश्यकता आहे शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी। सहा चेंडू विजयापासून तीन धावा दूर आहे बादशाह इलेव्हन पिंपळघर। सोपं समीकरण आहे, पण एखादा मिरॅकल आता मात्र चमत्कार करावा लागेल। गावदेवी पूर्णा संघाला चॅम्पियन जर बनायचं असेल तर निश्चितच आता परेश भगत याला चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल। ह्या उलट सोपं समीकरण आहे, सहा चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता आहे। खरोखरच 100 मार्क्स द्यावे लागतील ते पवन भोईर याला, ज्याप्रमाणे त्याने क्लास क्रिकेट दाखवलेला आहे या महत्वाच्या सामन्यामध्ये। खूप चांगली फलंदाजी केलेली आहे आणि आता सहा चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता आहे चॅम्पियन बनण्यासाठी। सभापती चषक 2022 हा मानाचा करंडक पटकावण्यासाठी सहा चेंडूंमध्ये तीन धावांची आवश्यकता आहे। चेंडूला ड्राईव्ह केलेला क्षेत्ररक्षक झेपावतोय। हर्षद एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वीरित्या दोन धावा कंप्लीट केलेल्या आहेत। थँक्यू डीजे। स्कोर आर लेवल, फक्त एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी। स्कोर आर लेवल, परेश सज्ज होते बॉलिंग मार्गवर, सामना करेल डावखुरा फलंदाज योगेश। चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय। ह्याच बरोबर सभापती चषक 2022 चा चॅम्पियन संघ बादशाह इलेव्हन पिंपळघर। कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन। हार्ड लक टफ लक गावदेवी पूर्ण। Michael Jordan, Obama, a champion, Mandela, a champion, Serena, a champion, Wendy, a champion, Shelly, and a champion, 958, Bolt, a champion. Champion, 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 champion. Everybody knows it, bravo, a champion. Champion, 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 champion. Champion of champion, Bacha 11, Pimpalgar is the champion.